Welcome students, myself Professor Vikrant Palaksha, I welcome you all in the lecture of the taxation. Namaskar vidyarthininno, mi pradhyapak Vikrant Palaksha, apan sarvanche taxation cha lecture madhe swagat karto. So, we are discussing about the unit number 2nd of our syllabus, it is heads of income tax. And in that particularly, we are learning about the first head of income which is chargeable to income tax, it is the income from salary, okay? In the previous lecture, we have finished all the theory part of the income from salary. And now in today's session, we will solve the first problem of the income from salary. Okay? So, this is the first problem that we are going to solve. This problem was asked in the April 2018 question paper of our question paper, auditing and taxation, in the question number 4. And it is the compulsory problem that we have to solve. Okay? तर हा जो प्रॉब्लेम विद्यार्थिनींनो आपण सॉल्व करणार आहोत हा प्रॉब्लेम आपल्याला April 2018 च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारला गेला होता आणि हा 16 मार्क्सचा कंपल्सरी प्रॉब्लेम आहे जो आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये प्रश्नपत्रिकेत सॉल्व करायचा आहे अँड इट इज कंपल्सरी दॅट थिंग यू हॅव टू रिमेंबर आणि हा आपला कंपल्सरी प्रॉब्लेम आहे ओके हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि एकूण 16 मार्क्ससाठीचा हा प्रॉब्लेम आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द प्रॉब्लेम I will explain that problem and then we will solve this. पहिल्यांदा मी तुम्हाला हा प्रॉब्लेम वाचून दाखवतो हा प्रॉब्लेम मी तुम्हाला समजावून सुद्धा सांगतो आणि मग त्यानंतर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया सो व्हॉट इज गिवन मिस्टर धनंजय इज वर्किंग इन सॉफ्टवेअर कंपनी इन मुंबई अँड ही हॅज फर्निश द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ इन्कम फॉर द फायनान्शियल इयर 2020-21 तरी या ठिकाणी मिस्टर धनंजय जे आहेत ते सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मुंबई येथे काम करत आहेत आणि त्यांनी आपल्या फायनान्शियल इयर आता या ठिकाणी जरी फायनान्शियल इयर 2017-18 असलं तरी आपण कुठल्या फायनान्शियल इयरसाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत 2020-21 त्यामुळे आपण या ठिकाणी फायनान्शियल इयर काय गृहित धरणार आहोत 2020-21 ओके तर 2020-21 या फायनान्शियल इयरसाठी त्यांनी त्यांचे डिटेल्स आपल्याकडे दिलेले आहेत त्यावरून आपण त्यांचं इन्कम फ्रॉम सॅलरी कंप्यूट करणार आहोत नंबर 1 बेसिक सॅलरी ₹25,000 पर मंथ बेसिक सॅलरी त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे ती आहे 25,000 पर मंथ देन डिअरनेस अलाउन्स ₹8,000 पर मंथ आउट ऑफ विच ₹2,000 पर मंथ इज कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट्स त्यानंतर दुसऱ्या इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे डिअरनेस अलाउन्स हा ₹8,000 पर मंथ आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय सांगितलंय आपल्याला त्यापैकी म्हणजे 8,000 पर मंथ पैकी ₹2,000 पर मंथ 2,000 रुपये पर मंथ इज कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट आणि रिटायरमेंट बेनिफिटसाठी किती कन्सिडर होणार आहे फक्त ₹2,000 पर मंथ लक्षात ठेवा ओके नंबर 3 बोनस ₹40,000 ₹40,000 हा बोनस आहे नंबर 4 इंटरेस्ट ऑन आरपीएफ इज 15% ऑफ ₹40,000 त्यांचा जो रेकग्नाइज प्रोविडंट फंड आहे त्या रेकग्नाइज प्रोविडंट फंडला 15% नुसार 15% या दराने ₹40,000 इंटरेस्ट हे जमा झालेला आहे ओके देन नंबर 5 एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू आरपीएफ इज 15% ऑफ सॅलरी ओके एम्प्लॉयर जो आहे त्याने धनंजय यांच्या रेकग्नाइज प्रोविडंट फंडला सॅलरीच्या 15% एवढं कंट्रीब्युशन केलेलं आहे ओके देन नेक्स्ट नंबर 6 ही हॅज प्रोव्हाइडेड विथ फर्निश्ड अकोमोडेशन ऍट मुंबई ओन बाय एम्प्लॉयर धनंजय यांचे जे एम्प्लॉयर आहेत त्यांनी त्यांना मुंबई या शहरात फर्निश्ड अकोमोडेशन प्रोव्हाइड केलेलं आहे राहण्यासाठी ओके द फेअर रेंटल व्हॅल्यू ऑफ हाऊस इज ₹10,000 पर मंथ जे घर त्यांना दिलेलं आहे त्या घराची फेअर रेंटल व्हॅल्यू ₹10,000 पर मंथ आहे कॉस्ट ऑफ फर्निचर इज ₹50,000 ₹50,000 फर्निचर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे रेंट पेड फॉर अकोमोडेशन बाय मिस्टर धनंजय इज ₹2,000 पर मंथ आणि धनंजय यांनी अकोमोडेशनसाठी प्रति महिना ₹2,000 पर मंथ एवढा रेंट दिलेला आहे ओके आलं लक्षात देन नंबर 7 द कंपनी हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ फॅसिलिटी ऑफ स्वीपर वॉचमन अँड सर्वंट हू आर पेड बाय द एम्प्लॉयर इज ₹1,500 ₹1,800 अँड ₹1,500 पर मंथ रिस्पेक्टिवली
कंपनीने म्हणजेच एम्प्लॉयरने त्यांना स्वीपर, वॉचमन आणि सर्वांची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यासाठी एम्प्लॉयर म्हणजे कंपनीने ₹1,500 प्रति महिना, ₹1,800 प्रति महिना आणि ₹1,500 प्रति महिना एवढी अमाऊंट त्या ठिकाणी पेमेंट केलेली आहे. ओके, अंडरस्टूड. द नेक्स्ट नंबर 8, हॉस्पिटल बिल रिअम्बर्स बाय द एम्प्लॉयर ₹35,000. एम्प्लॉयरने 35,000 रुपयाचं हॉस्पिटल बिल धनंजय यांना रिअम्बर्स केलेलं आहे, म्हणजे परत केलेलं आहे. ओके, नंबर 9, ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ अ ₹1,800 cc कार फॉर बोथ ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज. द एंटायर एक्सपेन्सेस ऑफ ₹40,000 ऑन रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ कार आर बॉर्न बाय एम्प्लॉयर. ओके, एम्प्लॉयरने धनंजय यांना ऑफिशियल म्हणजे कार्यालयीन अँड प्रायव्हेट म्हणजे खाजगी कामकाजासाठी 1,800 cc कार प्रोव्हाइड केलेली आहे, की ज्या कारवर 40,000 एवढा रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस आलेला आहे, खर्च झालेला आहे, की तो कुणी पे केलेला आहे, तो सुद्धा एम्प्लॉयरने या ठिकाणी पे केलेला आहे. ओके, द नेक्स्ट नंबर 10, गॅस इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय एम्प्लॉयर इज ₹10,000. एम्प्लॉयरने धनंजय यांचं गॅस आणि इलेक्ट्रिसिटी बिल जे 10,000 रुपयाचं आहे ते सुद्धा पेड केलेलं आहे. द नेक्स्ट, प्रोपेशन टॅक्स पेड ₹2,500 आणि प्रोपेशन टॅक्स जो आहे तो 2,500 रुपये पे केलेला आहे. कम्प्युटर टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हिज सॅलरी फॉर असेसमेंट इयर 2018-19. ओके, आणि मग हे असे फॉर असेसमेंट इयर 2021-22, आणि मग हे जे काही डिटेल्स दिलेले आहेत या डिटेल्सवरून आपल्याला असेसमेंट इयर 2021-22 धनंजय यांचं इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायचं. या ठिकाणी असेसमेंट इयर काय ग्राह्य धरायचं आहे, 2021-22. हा प्रॉब्लेम 2018 प्रश्नपत्रिकेत विचारल्या गेल्यामुळे या ठिकाणी फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर चेंज होतील, कारण की हा प्रॉब्लेम आता आपण 2021-22 या असेसमेंट इयरसाठी सॉल्व करत आहोत, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, नाउ वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, इन दिस फॉर्मॅट वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. You can see, first of all, we have to give the heading, computation of income from salary of Mr. Dhananjay, Mumbai, for the assessment year 2021-2022. Ya dikani kaya heading dae chai, computation of income from salary of Mr. Dhananjay for the assessment year 2021-2022. Assessment year cha ullekh karaycha ahe, ani assessment year aapla pratyek problem sathi kay asnar ahe, 2021-2022. Okay, understood. Ata format, ya format jo apan baghitla hota, see, it is the format. In this format we have to solve the problem. You can see here, computation of income from salary. Okay, first of all, basic salary, then add taxable allowance, add taxable perquisites, we can get gross salary there, and then from we have to deduct deductions under section 16, standard deduction 50,000, entertainment allowance which is not applicable, proportional tax, whatever the amount is given that we have to deduct, and then finally we can get the income from salary. Okay, so in this way, in this format, we have to compute the income from salary of Mr. Dhananjay. Okay, so therefore first column it is for particulars, and then next two column, inner column that is the amount, and then outer column it is for also the amount. Okay, so now as per format we are going to solve the problem. So first of all, again we are going to the problem. What is given? Number one, it is basic salary. So first of all, mention basic salary there. Basic salary, how much is given in the problem? Basic salary ₹25,000 per month. You can see here, basic salary is how much? ₹25,000 per month, 25,000 prati mahina. So first of all, we have to mention here basic salary 25,000 per month, means 12 months are there. So 25,000 into 12, outer column, total calculation is how much? 3 lakhs. That is the basic salary. Okay,
Now next information. What is given? Dearness allowance rupees 8,000 per month. Dearness allowance किती दिला है अपनेला? 8,000 रुपये प्रति महीना. So therefore, dearness allowance is a fully taxable allowance. अपनेला प्रत्येकाला माहित आहे. Dearness allowance हा संपूर्ण taxable आहे. Therefore, dearness allowance 8,000 into 12, how much? 96,096 रुपये. Okay, outer column. Now next, what is given in the problem? बोनस रुपीज 40,000. बोनस किती दिलेला आहे आपल्याला? 40,000 रुपये. बोनस इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल. बोनस सुद्धा काय असतो? पूर्णतः टॅक्सेबल असतो. सो बोनस 40,000. ओके, बोनस किती मिळालेला आहे? 40,000. अंडरस्टूड स्टुडंट्स? नाउ नेक्स्ट वन. ओके, व्हाट इज देअर नेक्स्ट वन? इंटरेस्ट ऑन RPF, that is recognized provident fund, is 15% of rupees 40,000. 15% एवढं इंटरेस्ट जमा झालेला आहे रेकग्नाइज प्रोविडंट फंडला, की जे किती आहे? 40,000 रुपये. ओके, 40,000 ही अमाउंट जमा झालेली आहे इंटरेस्ट म्हणून रेकग्नाइज प्रोविडंट फंडला, आणि ज्याचा रेट आहे 15%. मग या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. इंटरेस्ट क्रेडिटेड टू द RPF. When we have discussed regarding the provident fund adjustments in the theory, we have discussed about how much is exempted and how much is taxable. हे बघा, या ठिकाणी आपण परत जाऊयात थेअरी मध्ये एकदा परत. प्रोविडंट फंड ज्या वेळेस आपण डिस्कस केलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ही अमाउंट व्यवस्थित लक्षात ठेवा, इंटरेस्ट क्रेडिटेड. आता या ठिकाणी बघा, इंटरेस्ट क्रेडिटेड आणि रेकग्नाइज प्रोविडंट फंडला बघायचंय. इंटरेस्ट क्रेडिटेड एक्झम्प्टेड अप टू 9.5%. किती अमाउंट एक्झम्प्टेड मिळणार आहे? 9.5% एवढी अमाउंट एक्झम्प्टेड असेल, म्हणजे टॅक्स फ्री असेल, आणि उर्वरित अमाउंट ही टॅक्सेबल असेल. लक्षात ठेवा, एनी इंटरेस्ट क्रेडिटेड टू द रेकग्नाइज प्रोविडंट फंड दॅट इज एक्झम्प्टेड अप टू 9.5% अँड रेस्ट ऑफ द अमाउंट विल बी टॅक्सेबल. 9.5% एवढी अमाउंट या ठिकाणी एक्झम्प्टेड असेल आणि उर्वरित अमाउंट मात्र टॅक्सेबल असणार आहे. तर आपण या ठिकाणी एक्झम्प्टेड अमाउंट फाइंड आउट करायची, आणि मग आपल्याला अपोआप टॅक्सेबल अमाउंट या ठिकाणी फाइंड आउट होणार आहे. प्रॉब्लेम नाही. नाउ सी, इंटरेस्ट ऍट द रेट 15% इनर कॉलम, हाउ मच? 40,000. किती इंटरेस्ट मिळालं 15%? 40,000 आपण इनर कॉलमला लिहिलेलं आहे. लेस एक्झम्प्टेड, हाउ मच इज एक्झम्प्टेड? 9.5% इज एक्झम्प्टेड. सो हाउ टू कॅल्क्युलेट द एक्झम्प्टेड अमाउंट? व्हेरी सिम्पल. सो लेस एक्झम्प्टेड, हाउ मच इज इंटरेस्ट क्रेडिटेड? 40,000 डिवायडेड बाय हाउ मच रेट ऑफ इंटरेस्ट इज देअर? 15% is rate of interest is there. So 40,000 divided by 15, how much is exempted? 9.5% is exempted. So therefore multiplied by 9.5, then we can get the exempted amount, tax free amount, how much it is? 25,333. कसं कॅल्क्युलेशन करायचं याचं? जी अमाउंट इंटरेस्टची मिळालेली आहे किती? 40,000, त्याला भागिले रेट ऑफ इंटरेस्ट, डिवाइडेड बाय रेट ऑफ इंटरेस्ट. हाउ मच इज रेट ऑफ इंटरेस्ट? 15% इज द रेट ऑफ इंटरेस्ट. इन टू 9.5, दॅट इज एक्झम्प्टेड. आणि किती एक्झम्प्टेड आहे? 9.5% एक्झम्प्टेड. म्हणून 9.5% मल्टीप्लाय करायचं. हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक्झम्प्टेड अमाउंट किती मिळते? 25,330. जी ऍक्च्युअल इंटरेस्ट मिळालेला आहे त्यामधनं वजा करायची. सो 40,000 दॅट इज द ऍक्च्युअल इंटरेस्ट मायनस एक्झम्प्टेड 25,333. अँड देअरफॉर हाऊ मच लेफ्ट टू द आउटर कॉलम दॅट इज टॅक्सेबल? 14,667. त्यामुळे आउटर कॉलमला जी अमाऊंट आता अपियर होईल ती आहे टॅक्सेबल अमाऊंट. किती? 14,667. अंडरस्टूड एव्हरीवन? प्रत्येकाला समजलेलं आहे? सो इन दिस वे वी हॅव टू कम्प्युट द अमाऊंट ऑफ द इंटरेस्ट दॅट इज टॅक्सेबल विच इज क्रेडिटेड टू द रेकग्नाइज प्रोविडंट फंड. अशा प्रकारे रेकग्नाइज प्रोविडंट फंडला जी इंटरेस्टची अमाऊंट क्रेडिट झालेली आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, सो इट इज अबाउट द इंटरेस्ट क्रेडिटेड टू द रेकग्नाइज प्रोविडंट फंड. नाउ नेक्स्ट इन्फॉर्मेशन गिवन इन द प्रॉब्लेम. पुढची माहिती काय दिली आहे? Employer's contribution to recognized provident fund is 15% of salary. Employer ne recognized provident fund la kiti contribution kelela ahe? Salary cha 15% evda contribution kelela ahe. And now it is the perquisite. Ha kay ahe? Perquisite ahe.
नाउ वी हैव टू डिटरमाइन हाउ मच इज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ दिस परक्विजिट. आता या परक्विजिटची टॅक्सेबल व्हॅल्यू किती हे आपण प्रॉब्लेम मध्ये दाखवूयात. ओके, नाउ फॉर दॅट वी हॅव प्रिपेअर्ड हियर द वर्किंग नोट नंबर वन, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड ऍज पर द वर्किंग नोट नंबर वन. आपण या ठिकाणी वर्किंग नोट तयार केलेली आहे. नाउ यू कॅन सी दिस इज द वर्किंग नोट. ओके, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू आरपीएफ. आता एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू आरपीएफ, परत एकदा आपण प्रोव्हिडंट फंड त्यामध्ये बघूयात की काय आहे याची कंडिशन, किती अमाऊंट एक्झम्प्ट मिळणार आहे. एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड, सी इट इज एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड, हाऊ मच एक्झम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. किती अमाऊंट एक्झम्प्ट मिळणार आहे बरं, सॅलरीच्या 12% एवढी अमाऊंट ही एक्झम्प्टेड असेल, टॅक्स फ्री असेल, आणि उर्वरित अमाऊंट काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे. रिमेनिंग अमाऊंट विल बी टॅक्सेबल. रिमेंबर स्टुडंट्स, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो एनी अमाऊंट इज क्रेडिटेड टू द रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन ऑफ रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड इज एक्झम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. आलं लक्षात? नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट. चला तर मग आपण ते कॅल्क्युलेट करूयात. अँड फॉर दॅट हाऊ मच इज द सॅलरी, सॅलरी काय असणार आहे, बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन इफ इन फिक्स पर्सेंटेज. सॅलरीचा फॉर्म्युला काय असेल, बेसिक सॅलरी अधिक डिअरनेस अलाउन्स, जो डिअरनेस अलाउन्स रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल असेल ती अमाऊंट, अधिक कमिशन. कमिशन केव्हा, ज्यावेळेस कमिशनची अमाऊंट ही फिक्स पर्सेंटेज मध्ये दिलेली असेल. आलं लक्षात? तर चला वर्किंग नोट नंबर वन नुसार आपण कॅल्क्युलेट करू. त्यासाठी अगोदर सॅलरी, सॅलरी आपण कॅल्क्युलेट करू. बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍडमिसिबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन इफ गिवन ऍट फिक्स रेट ऑर फिक्स पर्सेंटेज. बेसिक सॅलरी अधिक डिअरनेस अलाउन्स जी अमाऊंट रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल असेल, अधिक काय, कमिशन, जी कमिशन आपल्याला फिक्स रेट मध्ये दिलेले असेल. आता प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय आपल्याला, बेसिक सॅलरी आपण कॅल्क्युलेट केली, किती बेसिक सॅलरी, 3 लाख, किती आहे, 3 लाख, अधिक डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स. कुठला डिअरनेस अलाउन्स, जो रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल असेल. किती डिअरनेस अलाउन्स रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल आहे बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे डिअरनेस अलाउन्स. किती टोटल डिअरनेस अलाउन्स 8,000 पर मंथ मिळाला आहे, पण त्यापैकी आउट ऑफ विच रुपीज 2,000 पर मंथ इज कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. जरी संपूर्ण अमाऊंट म्हणजे प्रति महिना 8,000 रुपये आपल्याला डिअरनेस अलाउन्स मिळत असला तरी किती ऍप्लिकेबल आहे, फक्त आपल्याला रुपीज 2,000 पर मंथ, फक्त 2,000 रुपये प्रति महिना एवढी अमाऊंट आपल्याला रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल आहे. म्हणून आपण वर्किंग नोट मध्ये काय दाखवूयात, बेसिक सॅलरी 3 लाख दाखवले आपण प्लस डिअरनेस अलाउन्स 24,000 पर मंथ, म्हणजेच काय, 2,000 × 12, हाऊ मच इट इज 24,000 प्लस कमिशन. इफ यू चेक इन द प्रॉब्लेम एनिवेअर कमिशन इज गिवन इन फिक्स पर्सेंटेज, फिक्स पर्सेंटेज मध्ये प्रॉब्लेम मध्ये कुठे आपल्याला कमिशन दिसतंय का, कुठेही दिलेलं नाही, म्हणजे कमिशनची अमाऊंट या ठिकाणी येणार नाही. सो देअर पर बेसिक सॅलरी 3 लाख प्लस ऍप्लिकेबल डी ए 24,000, वी गॉट द सॅलरी हाऊ मच, 3,24,000. ओके, सॅलरीची अमाऊंट किती मिळाली आपल्याला, 3,24,000. नाऊ एम्प्लॉयर्स ऍक्च्युअल कंट्रीब्युशन, किती कंट्रीब्युशन करतो एम्प्लॉयर, प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तुम्ही तर किती, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड इज 15% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या किती टक्के, सॅलरीच्या 15% एवढं कंट्रीब्युशन केलेलं आहे. सो ऍक्च्युअल कंट्रीब्युशन इज हाऊ मच, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन ऍट द रेट 15% ऑफ सॅलरी, दॅट इज 15% ऑफ 3,24,000, दिस इज द अमाऊंट ऑफ सॅलरी वी गॉट. ही आपण फाइंड आउट केली अमाऊंट किती, 3,24,000 15%, म्हणजेच किती, हाऊ मच, 48,600. किती अमाऊंट आली, 48,600 ऍक्च्युअल कंट्रीब्युशन. अँड हाऊ मच इज एक्झम्प्टेड, किती एक्झम्प्टेड आहे, लेस एक्झम्प्टेड ऍट द रेट 12% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या किती टक्के, सॅलरीच्या 12% एवढी अमाऊंट एक्झम्प्टेड आहे. देअरफॉर दॅट इज 12% ऑफ 3,24,000, 3,24,000 12% अमाऊंट ही एक्झम्प्टेड. सो हाऊ मच वी गॉट इट, 38,880. सो देअर पर ऍक्च्युअल कंट्रीब्युशन 48,600 मायनस एक्झम्प्टेड अमाऊंट 38,880, देअर पर टॅक्सेबल अमाऊंट कम्स टू रुपीज 9,720. मग टॅक्सेबल किती आली, 9,720. एम्प्लॉयरचं कंट्रीब्युशन सॅलरीच्या 15% म्हणजे ऍक्च्युअल, म्हणजेच
324,015 जी सैलरी आपण फाइंड आउट केली किती आलं 48,600 त्यामधून वजा करायचं एक्झम्प्टेड काय एक्झम्प्टेडचा रूल एक्झम्प्टेड ऍट द रेट 12% ऑफ सैलरी सैलरीच्या 12% एवढी अमाउंट म्हणजे 324,000 जी सैलरी आहे त्याच्या 12% किती मिळाली आपल्याला 38,880 त्यामुळे ऍक्च्युअल कंट्रीब्युशन 48,600 वजा एक्झम्प्टेड 38,880 मग टॅक्सेबल किती मिळाला आपल्याला 9,720 9,720 दॅट इज द टॅक्सेबल एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन दॅट वी हॅव टू शो इन द प्रॉब्लेम सो देअरफॉर एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज द प्रोव्हिडंट फंड वर्किंग नोट नंबर 1 हाउ मच इज दॅट इट इज 9,720 अंडरस्टूड एव्हरीवन सो इन दिस वे वी गॉट द एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन ओके नाउ नेक्स्ट व्हाट इज गिवन नेक्स्ट इन द प्रॉब्लेम ही हॅज प्रोव्हाइडेड विथ फर्निश अकोमोडेशन ऍट मुंबई ओन बाय एम्प्लॉयर एम्प्लॉयरने त्यांना मुंबई इथे स्वतःच्या मालकीचं फर्निश अकोमोडेशन उपलब्ध करून दिलेलं आहे द फेअर रेंटल व्हॅल्यू ऑफ हाऊस इज ₹10,000 पर मंथ त्या हाऊसची फेअर रेंटल व्हॅल्यू किती आहे 10,000 रुपये प्रति महिना आहे कॉस्ट ऑफ फर्निचर इज ₹50,000 फर्निचरची किंमत ही 50,000 रुपये आहे रेंट पेड फॉर अकोमोडेशन बाय मिस्टर धनंजय इज ₹2,000 पर मंथ आणि धनंजय यांनी त्या अकोमोडेशन साठी 2,000 रुपये एवढी अमाऊंट प्रति महिना रेंट म्हणून पे केलेली आहे ओके तर यावरून आपण काय करणार आहोत व्हॅल्युएशन ऑफ फर्निश्ड अकोमोडेशन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॅल्युएशन ऑफ फर्निश्ड अकोमोडेशन फॉर दॅट वी हॅव प्रिपेअर्ड वर्किंग नोट नंबर 2 तर त्यासाठी आपण या ठिकाणी वर्किंग नोट नंबर 2 तयार केलेली आहे आता वर्किंग नोट ही कशाच्या माध्यमाने तयार केली त्या कंडिशन आपण समजून घेऊयात व्हेन वी हॅव डिस्कस ओके व्हेन वी हॅव डिस्कस अबाउट अ व्हॅल्युएशन ऑफ फर्निश्ड और अनफर्निश्ड हाऊस थ्री कंडिशन्स वी हॅव डिस्कस रिगार्डिंग दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू व्हॉट आर दोज थ्री कंडिशन तीन कंडिशन आपण डिस्कस केल्या होत्या त्या तीन कंडिशन नुसार आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची काय होतं कंडिशन एकदा परत रिपीट करूयात तुमच्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला आता व्हेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज 10 लॅक्स ऑर लेस दॅन ऑफ दॅट देन 7.5% ऑफ सॅलरी जर शहराची लोकसंख्या ज्या शहरात अकोमोडेशन उपलब्ध करून दिलेलं आहे त्या शहराची लोकसंख्या ही 10 लाख असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सॅलरीच्या 7.5% देन व्हेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज इन बिटवीन 10 to 25 लॅक्स ऍट दॅट टाइम 10% ऑफ सॅलरी ज्या शहरात अकोमोडेशन आहे त्या शहराची लोकसंख्या ही 10 लाखापेक्षा जास्त असेल परंतु 25 लाखापेक्षा कमी असेल तर सॅलरीच्या 10% अमाऊंट ही व्हॅल्यू असेल आणि तिसरी कंडिशन होती व्हेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज अबाउट 25 लॅक्स ऍट दॅट टाइम 15% ऑफ सॅलरी आणि जर ज्या शहरात अकोमोडेशन उपलब्ध करून दिलेलं आहे त्या शहराची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त असेल तर सॅलरीच्या 15% अमाऊंट ही व्हॅल्यू असेल ओके या तीन कंडिशन अँड व्हेन द हाऊस इज फर्निश देन ऍड 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर ऍज पर द अबव ऍप्लिकेबल कंडिशन ऍज द ऍडिशन आणि मग वरच्या तीन कंडिशन पैकी जे व्हॅल्युएशन आपलं निघणार आहे त्या व्हॅल्युएशन मध्ये फर्निचरच्या 10% कॉस्ट ऍड करायची आहे आणि मग आपल्याला फर्निश अकोमोडेशनची व्हॅल्यू मिळेल आणि त्यासाठी सॅलरीचा फॉर्म्युला काय सांगितलाय तुम्हाला बघा सॅलरीचा फॉर्म्युला दिसतोय आपल्याला बेसिक सॅलरी प्लस डीए इफ ऍप्लिकेबल प्लस बोनस प्लस फीज प्लस कमिशन प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस हा सॅलरीचा फॉर्म्युला आहे ओके तर मग आपण या ठिकाणी या वर्किंग नोट मध्ये व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करूया फर्निश अकोमोडेशनचं ओके सो इट इज द फर्निश अकोमोडेशन व्हॅल्यू दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट द सॅलरी यासाठी सुद्धा आपण सॅलरी कॅल्क्युलेट करू अगोदर सॅलरीचा फॉर्म्युला काय बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन प्लस फीज प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस ओके बेसिक सॅलरी किती 3 लॅक्स प्लस डिअरनेस अलाउन्स ऍप्लिकेबल किती आहे रिटायरमेंट बेनिफिट जो आपण आरपीएफ मध्ये कॅल्क्युलेट केला तेवढाच 24,000 कमिशन आपल्याला दिलेलं नाही फीज आपल्याला दिलेलं नाही आणि इतर ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेले नाहीत त्यामुळे सॅलरी किती झाली 3 लॅक प्लस 24,000 इज इक्वल टू 324,000 ओके
नाउ एज फर्स्ट ऑफ ऑल एज पर थ्री कंडीशन वी हैव टू कैलकुलेट द वैल्यू. तीन कंडीशन नुसार आपण वैल्यू कैलक्युलेट करू. वेर इज द अकोमोडेशन प्रोवाइडेड? इन मुंबई अकोमोडेशन प्रोवाइडेड. डेफिनेटली द पॉप्युलेशन ऑफ मुंबई इज मोर दॅन 25 लाख. नक्कीच मुंबईची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे कुठली कंडिशन ऍप्लिकेबल होईल? कंडिशन नंबर थ्री. बघा कंडिशन नंबर थ्री या ठिकाणी, विच इज दॅट कंडिशन? वेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज अबाउट 25 लाख, देन हाउ मच इज द व्हॅल्यू? 15% ऑफ सॅलरी. जर शहराची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त असेल तर सॅलरीच्या 15%. म्हणजे नक्कीच मुंबईची लोकसंख्या ही जास्त आहे 25 लाखापेक्षा. म्हणजेच कुठली कंडिशन? थर्ड कंडिशन, दॅट इज 15% ऑफ सॅलरी, सॅलरीच्या 15%. देअरफॉर व्हॅल्युएशन ऍट द रेट 15% ऑफ सॅलरी, दॅट इज 15% ऑफ 3,24,000. हाउ मच इट कम्स? 48,600. किती आलं? 48,600. फर्निचर इज ऑल्सो प्रोवाइडेड, फर्निचर इज ऑल्सो प्रोवाइडेड. हाउ मच इज द फर्निचर प्रोवाइडेड? सी इन द प्रॉब्लेम नंबर वन कंडिशन. कॉस्ट ऑफ फर्निचर इज ₹50,000. हियर द फेअर रेंटल व्हॅल्यू ऑफ हाऊस इज गिव्हन 10,000 पर मंथ. डोंट कन्सिडर दॅट. त्याकडे लक्ष द्यायचं नाही. ती इन्फॉर्मेशन आपल्याला काही कामाची नाही, कारण की कंडिशन नुसार आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्यामुळे फेअर रेंटल व्हॅल्यू जरी दिलेली असली तरी फेअर रेंटल व्हॅल्यूचा अजिबात या ठिकाणी उपयोग करायचा नाही, त्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यानंतर कॉस्ट ऑफ फर्निचर किती दिलंय आपल्याला? 50,000 पर मंथ. म्हणून आपण काय करणार? ऍड 10% कॉस्ट ऑफ फर्निचर, दॅट इज 10% ऑफ 50,000. हाऊ मच इट इज? 5,000. सो देअरफॉर 40,600 प्लस 5,000, हाऊ मच इट कम्स? 53,600. किती झाली मग अमाऊंट? 53,600. लेस एनी अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम एम्प्लॉई. एम्प्लॉई कडनं काही अमाऊंट रिकवर्ड केलेली आहे का? यस इट इज रिकवर्ड. दिलंय आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये, रेंट पेड फॉर अकोमोडेशन बाय मिस्टर धनंजय इज ₹2,000 पर मंथ. धनंजय यांनी 2,000 रुपये प्रति महिना त्या अकोमोडेशन साठी रेंट पे केलाय. म्हणजेच त्यांच्याकडनं 2,000 पर मंथ एवढी अमाऊंट ही रिकवर झालेली आहे. म्हणून ती अमाऊंट या ठिकाणी काय करायची? मायनस करायची. रेंट पेड बाय मिस्टर धनंजय 2,000 × 12, हाऊ मच? 24,000. सो 53,600 मायनस 24,000. अँड नाव हाऊ मच लेफ्ट? 29,600. किती राहिलं या ठिकाणी? 29,600. दॅट इज व्हॉट? दॅट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द फर्निश्ड अकोमोडेशन. अशा प्रकारे फर्निश्ड अकोमोडेशनची आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. एव्हरी वन अंडरस्टूड दिस? प्रत्येकाला समजलेलं आहे? तर अशा प्रकारे आपण टॅक्सेबल व्हॅल्यू या ठिकाणी फर्निश अकोमोडेशनची कॅल्क्युलेट केली आहे. ती आता आपण प्रॉब्लेम मध्ये रेकॉर्ड करणार. व्हॅल्युएशन ऑफ फर्निश अकोमोडेशन एज पर द वर्किंग नोट नंबर सेकंड, अँड इट इज 29,600, 29,600. अंडरस्टूड स्टुडंट? अशा प्रकारे आपण 29,600 फर्निश अकोमोडेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. ओके, नाऊ नेक्स्ट वन. The company has been provided with facility of sweeper, watchman and servant who are paid by the employer is ₹1,500, ₹1,800 and ₹1,500 per month respectively. Employer ने त्यांना sweeper, watchman आणि servant ची facility उपलब्ध करून दिली, ज्याचं बिल employer ने पे केलेलं आहे. servant साठी 1,500 per month, watchman साठी 1,800 per month आणि servant साठी 1,500 पर मंथ. ओके, सो नाउ व्हाट इज अबाउट दिस? सी अंडर द परक्विजिट्स वी हैव डिस्कस व्हाट इज देयर. एनी फैसिलिटी ऑफ सर्वंट, दैट इज व्हाट? सैलरी ऑफ सर्वंट, वॉचमन, गार्डनर, कुक पेड बाय एम्प्लॉयर, दैट इज फुल्ली टैक्सेबल. म्हणजे सर्वंट असेल, वॉचमन असेल, गार्डनर असेल, कुक असेल, याची कुठलीही फैसिलिटी जर प्रोवाइड केलेली असेल आणि त्याचं बिल, त्याची सॅलरी एम्प्लॉयरने पे केलेली असेल तर ती व्हॅल्यू पूर्णतः टॅक्सेबल आहे. मीन्स व्हॉट? ऑल दीज थ्री अमाऊंट्स आर फुल्ली टॅक्सेबल. ओके, सो फॅसिलिटी प्रोवाइडेड बाय एम्प्लॉयर स्वीपर 1,500 × 12, 1,500 पर मंथ, 18,000 इनर कॉलम. वॉचमन 1,800 × 12, 21,600 अँड सर्वंट अगेन 1,500 × 12, 18,000. ओके, सो इफ यू टेक द टोटल, द टॅक्सेबल व्हॅल्यू गोज टू द आउटर कॉलम इज हाउ मच? 57,600, 57,600. या तिघांची टोटल आपण घेतली आणि मग
जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती आउटर कॉलमला किती येणार आहे 57,600 रुपये. ओके अंडरस्टूड स्टूडेंट. नाउ नेक्स्ट, द नेक्स्ट थिंग दॅट इज मेन्शन इन द प्रॉब्लेम, हॉस्पिटल बिल रिअंबर्स बाय द एम्प्लॉयर ₹35,000. रिअंबर्समेंट केलेलं आहे म्हणजे परतावा दिलेला आहे एम्प्लॉयरने हॉस्पिटल बिलचा, किती आहे 35,000. व्हॉट इज रिगार्डिंग दिस, अगेन इन द टॅक्सेबिलिटी ऑफ द परक्विजिट्स वी हॅव डिस्कस दिस. मेडिकल फॅसिलिटी और हॉस्पिटल बिल दॅट इज रिअंबर्स बाय द एम्प्लॉयर, हाउ मच इट इज, दॅट इज फुल्ली टॅक्सेबल, पूर्णतः टॅक्सेबल असेल. कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलचं बिल जे एम्प्लॉयरने रिअंबर्स केलेलं असेल ते पूर्णतः टॅक्सेबल आहे. ओके सो इट इज फुल्ली टॅक्सेबल. सो इन द प्रॉब्लेम हॉस्पिटल बिल्स रिअंबर्स बाय द एम्प्लॉयर, किती अमाऊंट दिली आहे 35,000, होल 35,000 दॅट इज टॅक्सेबल. पूर्णतः जी 35,000 अमाऊंट असेल ती पूर्णतः टॅक्सेबल असणार आहे. ओके सो इन दिस वे इट इज द रिअंबर्समेंट ऑफ हॉस्पिटल बिल. नाउ नेक्स्ट, ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ 1800 cc कार फॉर बोथ ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज, द एंटायर एक्सपेन्सेस ऑफ ₹40,000 ऑन रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ कार आर बॉर्न बाय एम्प्लॉयर. त्यांना 1800 cc कार एम्प्लॉयरने, जी एम्प्लॉयरच्या मालकीची आहे, ती ऑफिशियल आणि प्रायव्हेट म्हणजे कार्यालयाने आणि खाजगी कामासाठी उपलब्ध करून दिलेली आहे, आणि त्याच्यावरचं रनिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट ₹40,000 हे सुद्धा कोणी भरलेलं आहे, एम्प्लॉयरने भरलेलं आहे. तर या सिच्युएशनमध्ये आपल्याला या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॅल्युएशन ऑफ द कार. तर या ठिकाणी 40,000 हा रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस दिलेला आहे, इग्नोर करायचा, याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. या ठिकाणी फक्त रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस हा कुणी पे केला आहे, तर एम्प्लॉयरने, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी जे 40,000 दिलेलं आहे त्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते इग्नोर करायचे. आणि कारचं सीसी किती आहे, 1800 cc कार कुणाच्या मालकीची आहे, एम्प्लॉयरच्या मालकीची आहे, आणि कार ही ऑफिशियल आणि प्रायव्हेट पर्पज साठी युज केली आहे. आणि कार ही ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज साठी युज केली आहे, आणि रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस सुद्धा कुणी दिलेला आहे, एम्प्लॉयरने दिलेला आहे. या कंडिशन मध्ये आता आपल्याला व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हियर ऍज पर द वर्किंग नोट नंबर 3 वी हॅव टू कम्प्युट द व्हॅल्यू, व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार वर्किंग नोट नंबर 3 यासाठी आपण तयार केलेली आहे. ही वर्किंग नोट चेक करण्यापूर्वी आपण बघूया आपण कंडिशन कुठल्या सॅटिस्फाय होता आता त्या बघू. कार इज ओन, नंबर वन कंडिशन, कार इज ओन बाय एम्प्लॉयर. या आपण माहिती वाचली त्यावरनं काय लक्षात आलं, कार इज ओन बाय एम्प्लॉयर, कार ही एम्प्लॉयरच्या मालकीची. ओके देन नंबर सेकंड, कार इज यूज फॉर बोथ ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज, कारचा वापर हा ऑफिशियल आणि प्रायव्हेट पर्पज साठी झालेला आहे. ओके देन नंबर 3, मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस आर बॉर्न बाय द एम्प्लॉयर. मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस कुणी पे केलेला आहे, एम्प्लॉयरने पे केलेला आहे. अँड सीसी ऑफ द कार एक्सिड 1600, कार ही 1600 cc पेक्षा जास्त आहे. किती सीसी आहे कारचं, 1800 cc. तर या चार कंडिशन नुसार व्हॅल्युएशन काय, तर आपण एकदा परत थोडं मागे जाऊयात आणि त्या ठिकाणी बघूयात कारचं व्हॅल्युएशन. बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल, रनिंग कार इज यूज फॉर ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज, कार इज ओन बाय एम्प्लॉयर, स्वतःच्या मालकीची आहे. अँड रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस आर ऑल्सो पेड बाय एम्प्लॉयर. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस एम्प्लॉयरने पे केलेला आहे. अँड कार सीसी मोर दॅन 1600 cc, कारचं सीसी आहे 1600 cc पेक्षा जास्त आहे, 1800 cc आहे. इन दिस सिच्युएशन हाऊ मच इज द व्हॅल्यू, ₹2,400 पर मंथ इज द व्हॅल्यू. किती व्हॅल्युएशन आहे मग, 2400 rupees पर मंथ. अँड ऍड 900 पर मंथ ड्रायव्हर सॅलरी इफ ड्रायव्हर इज प्रोव्हाइडेड. आणि 900 rupees पर मंथ ड्रायव्हरची सॅलरी ऍड करायची जर ड्रायव्हर प्रोव्हाइड केलेला असेल. तर ड्रायव्हर प्रोव्हाइड केलाय का, काही माहिती दिलेली आहे का, काही नाही, ड्रायव्हर प्रोव्हाइड केलेला नाही. मग किती व्हॅल्युएशन येणार, ₹2,400 पर मंथ इज द टॅक्सेबल व्हॅल्यू. किती व्हॅल्यू टॅक्सेबल असणार मग, ₹2,400. देअरफॉर व्हॅल्युएशन, टॅक्सेबल व्हॅल्युएशन 2,400 × 12 दॅट इज 28,800. अशा प्रकारे कारचं व्हॅल्युएशन किती आलं मग, 2400 rupees पर मंथ, म्हणजे 2400 × 12 28,800. सो देअरफॉर व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार वर्किंग नोट नंबर 3 इट इज 28,800 28,800. ओके सो इन दिस वे वी गॉट द व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. नाउ नेक्स्ट वन, व्हॉट इज गिवन, गॅस इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय एम्प्लॉयर इज ₹10,000. गॅस आणि इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते एम्प्लॉयरने पे केलेलं आहे ₹10,000. व्हॉट इज
रिगार्डिंग दैट त्या संदर्भात काय सी फ्री गैस वॉटर एंड इलेक्ट्रिसिटी बिल इफ इट इज पेड बाय एम्प्लॉयर इट इज फुल्ली टैक्सेबल जर गैस आणि इलेक्ट्रिसिटी बिल जे एम्प्लॉयर ने पे केलेले असेल ते पूर्णतः टैक्सेबल आहे सो देअरफॉर इट इज फुल्ली टैक्सेबल गैस एंड इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय द एम्प्लॉयर 10,000 दैट इज फुल्ली टैक्सेबल पूर्णतः टैक्सेबल नाउ नेक्स्ट वन प्रोपेशन टैक्स पेड रुपीज 2,500 आणि प्रोपेशन टैक्स किती पे केलेला आहे 2,500 रुपये पे केलेला आहे प्रोपेशन टैक्स बाबत अपन कंडीशन बघितली होती इफ प्रोपेशन टैक्स इज पेड बाय द एम्प्लॉयर देन फर्स्ट ऑफ ऑल इट इज एडेड इन द सैलरी एंड इफ सी प्रोपेशन टैक्स पेड बाय एम्प्लॉयर देन इट इज टैक्सेबल एम्प्लॉयर ने पे केलेला असेल तर टैक्सेबल आहे आणि मग तो डिडक्शन 16 मधून सुद्धा वजा होईल पण या ठिकाणी असं काही म्हटलंय का प्रॉब्लेम मध्ये आपल्याला की प्रोपेशन टॅक्स हा एम्प्लॉयर ने पे केलाय ना या ठिकाणी फक्त आपल्याला दिलंय प्रोपेशन टॅक्स पेड रुपीज 2,500 म्हणजे हा कुणी पे केलेला आहे धनंजयने पे केलाय जर एम्प्लॉयर ने पे केला असता तर पहिल्यांदा आपण त्याला या ठिकाणी सॅलरी मध्ये ऍड केलं असतं टॅक्सेबल ठरवलं असतं आणि मग आपण या ठिकाणून वजा केला असता पण एम्प्लॉयर ने पे केलेलं नाही म्हणून आपण सॅलरी मध्ये टॅक्सेबल म्हणून ऍड केलेला नाही तो डायरेक्ट आपण डिडक्शन अंडर 16 मध्ये वजा करू ओके सो इन दिस वे नाउ ऑल द कंडिशन्स आर कन्सिडर सर्व कंडिशन 11 च्या 11 कंडिशन आपण कन्सिडर केले आहेत नाउ टेक डाउन द टोटल ऑफ द आउटर कॉलम ची टोटल घ्यायची आहे अँड दॅट टोटल इज व्हॉट ग्रॉस सॅलरी आणि ती टोटल कुठली असेल ग्रॉस सॅलरी सो इफ यू टेक टोटल ऑफ आउटर कॉलम वी कॅन गेट द टोटल 6,21,387 दॅट इज अवर ग्रॉस सॅलरी आणि मग जर आपण या आउटर कॉलमची टोटल घेतली तर किती टोटल मिळेल आपल्याला 6,21,387 जी आपल्याला मिळालेली आहे ग्रॉस सॅलरी दॅट इज अवर ग्रॉस सॅलरी ओके From that gross salary, now we have to deduct deduction under section 16. So, less deduction under section 16. Kutla deduction milnar hai? Standard deduction, 50,000, lump sum amount hai. Entertainment allowance not applicable. Apla private sector employee asla mude, entertainment allowance ha kayam not applicable asnar. Ani professional tax, ji kai amount professional tax chi asel, ti sampurna amount ya dikani waza hona. Okay? So, therefore, in the problem now, in the solution now, The deductions under section 16, standard deduction, inner column, 50,000 lump sum and probation tax, how much paid? 2,500. Okay, so therefore aggregate of the deduction, how much it comes? 52,500. 52,500. Deduct it from gross salary. And ima gross salary madna hai waza karai chai. 6,21,387 minus 52,500 we get the income from salary at the end it is 5,68,887 आणि मग 6,21,387 जी अमाउंट आहे ग्रॉस सॅलरीची त्या अमाउंट मधून जे काही आपल्याला डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 ची टोटल मिळालेली आहे 52,500 ती वजा करायची म्हणजे 6,21,387 वजा 52,500 we got the income from salary it is how much 5,68,887 5,68,887 हे आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी मिळालेला आहे सो इन दिस वे हियर वी गॉट द इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर धनंजय फॉर द असेसमेंट इयर 2021-2022 इट इज 5,68,887 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरी हे धनंजय यांचं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ओके सो स्टुडंट आय होप दॅट ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम व्हेरी वेल नक्कीच मला अपेक्षा आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे इन कमिंग लेक्चर्स वी विल सॉल्व मोर प्रॉब्लेम्स फ्रॉम द इन्कम फ्रॉम सॅलरी आणि त्या लेक्चरमध्ये अजून आपण इन्कम फ्रॉम सॅलरीच्या संदर्भातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात टिल देन टेक केअर ऑफ युअर सेल्फ